विदर्भ शासनाच्या टीमने चांदूर बाजार पोलीस स्टेशन येथे सुरू केलेल्या माजी राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम बहुउद्देशीय अभ्यासिकाला भेट दिली. दिनांक 4 जानेवारी रोजी विदर्भ शासनचे संपादक शुभम मेश्राम, सहसंपादक नुसरत खान व अंजनगाव सुरजी येथील तालुका प्रतिनिधी मनोज मेडे, सागर मोहोड यांनी चांदूर बाजार पोलीस स्टेशनचे कर्तव्य दक्ष ठाणेदार सुनील किनगे यांच्या संकल्पनेतून माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या नावाने अभ्यासिका सुरू करून होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना संधी निर्माण करून देण्याचे काम केले आहे. चांदूर बाजार येथील ठाणेदार सुनील किनगे हे बस डेपोमध्ये पाहणी करण्यासाठी गेले असता त्यांना विद्यार्थी व विद्यार्थिनी अभ्यास करताना दिसले. यावर सुनील किनगे यांनी विचार केला व विद्यार्थी यांना अभ्यासिका जर आपण पोलीस स्टेशनमध्ये उपलब्ध करून दिली येथून विद्यार्थ्यांना संधी मिळू शकते या भावनेने त्यांनी काही समाजसेवक व दानदात्यांच्या माध्यमातून 1 लाख रुपयाचे पुस्तक या अभ्यासिकेला उपलब्ध करून दिले. आत्तापर्यंत 4 ते 5 विद्यार्थी अधिकारी सुद्धा या अभ्यासिकेमधून निर्माण झाले आहेत. त्यांच्या या उपक्रमाबद्दल महाराष्ट्रभर कौतुक होत आहे. त्यांच्या या उपक्रमाची दखल राज्यमंत्री बच्चू कडू यांनी घेतली असून पोलीस स्टेशनच्या आवारात नवीन सुसज्ज अभ्यासिका भवन, लायब्ररी, व्यायामशाळा यासाठी निधी उपलब्ध करून देऊ अशी माहिती चांदूर बाजार ठाणेदार सुनील किनगे यांनी सांगितली. मी सुनील विष्णू किनगे, पोलीस निरीक्षक ठाणेदार पोलीस स्टेशन चांदूर बाजार, येथे जवळपास 1.25 वर्षापासून नेमणुकीस आहे. जवळपास 7 ते 8 महिन्याच्या आधी आम्ही डॉक्टर APJ अब्दुल कलाम या नावाने अभ्यासिका तालुक्यामधील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी विनामूल्य सुरू केलेली आहे. याच्यामध्ये लोकांना जे विद्यार्थी येतात त्यांना आम्ही मार्गदर्शन करतो, त्यांना कशाप्रकारे अधिकारी बनतील, कशाप्रकारे सर्व्हिस मिळवता येईल याबाबत त्यांना वेळोवेळी आम्ही मार्गदर्शन करतो, त्यांना आम्ही स्वतः समजावून सांगतो. आणि याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे जे मुलं मुली समजा एखाद्या वेळेस आजूबाजूला समजा डेपो म्हणा इकडे तिकडे बसत होते, उगाच टाइमपास करत होते, तो त्यांचा वेळ आम्ही हे करून त्यांना सर्वांना आम्ही याच्यामध्ये बसण्यासाठी प्रेरित करतो आणि ते बसतात. आणि आमच्या अभ्यासिकेमधून काही मुलांना यश सुद्धा प्राप्त झालेलं आहे, त्याच्यामध्ये 2-3 मुलांना जॉब सुद्धा मिळालेला आहे. आणि या कोरोनाच्या काळामध्ये बऱ्याच वेळेस परीक्षा न झाल्यामुळे त्यापासून वंचित राहिले आणि हे जर फुल स्विंग मध्ये म्हणजे परीक्षा वगैरे सुरू झाल्या तर आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांना बऱ्यापैकी यश मिळेल. आणि आमच्या लायब्ररीमध्ये सध्याच्या घडीला 40 ते 42 मुलं मुली अभ्यास करत आहेत. MCN न्यूज करिता शुभम मेश्राम, दर्यापूर.